वेलकम स्वागत आहे आपलं आणि आज आपण इयत्ता अकरावीच्या पाठ्यपुस्तकातील राजकीय संकल्पना याच्यामधील पहिला धडा राज्य हा पाहणार आहोत अगोदर पाहूया प्रस्तावना मित्र हो आपण आपले कुटुंब समाज प्रदेश देश इत्यादी बाबत बोलत असतो त्यातील काही सामाजिक तर काही राजकीय स्वरूपाच्या संस्था आहेत राजकीय संस्था या शासनाशी संबंधित असतात त्यात संसद मंत्रिमंडळ न्यायमंडळ इत्यादींचा समावेश होतो आपण एका देशाचे नागरिक म्हणून आपल्याला काही हक्क का असतात आणि आपली काही कर्तव्य देखील असतात ती संविधानात आणि कायद्यात नमूद केलेली असतात आपण हे नियम पाळणे अपेक्षित असते एखाद्या परदेशी व्यक्तीला देखील तो ज्या देशात राहतो येथील नियम हे पाळावे लागतात एक नागरिक म्हणून आपण काही प्रश्नांना सामोरे जात असतो मी राज्यांच्या नियमाचे पालन का करावे वैयक्तिक स्वातंत्र्याच्या कोणत्या मर्यादा असतात मला न्याय कुठे मिळू शकतो अनेक विचारवंतांनी यासारख्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्यक्ती आणि राज्य संस्था शासन यांच्यातील संबंध समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे समाजात आणि राज्यसंस्थेत व्यक्तीचे कार्य काय असावे हे समजण्यासाठी विचारवंतांनी आपले विचार, विचार मांडलेले आहेत आपण भारतीय विचारवंत पाहिले तर कौटिल्य यांचे राज्य संबंधाबाबत महात्मा गांधीजींचे स्वराज या विचाराबाबत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्याय यांची उदाहरणे देऊ शकतो तसेच पाश्चिमात्य विचारवंतांमध्ये नागरिकत्वाबाबत अरिस्टॉटल लॉक यांचा हक्काबाबतचा सिद्धांत स्वातंत्र्याबाबतचे विचार कम्युनिझम बाबत मार्क्स यांची मांडणी किंवा जॉन रॉल्स यांचे न्यायाच्या सिद्धांतावरील विश्लेषण ही उदाहरणे घेता येतील या व इतर सिद्धांत विचारवंतांच्या योगदानाच्या आधारेच आपण स्वातंत्र्य समता न्याय लोकशाही इत्यादी संकल्पनांचा अर्थ समजू शकतो राजकीय विचारवंतांच्या विचारांच्या विश्लेषणांच्या आधारेच आपल्याला राजकीय सिद्धांताचा आणि संकल्पनांचा अभ्यास करता येतो या विभागामध्ये आपण काही महत्वाच्या राजकीय संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत त्यात स्वातंत्र्य समता हक्क आणि न्याय तसेच राष्ट्र व राष्ट्रवाद या संकल्पना आहेत या भागातील तीन प्रकरणे खालीलप्रमाणे आहेत त्यातलं पहिलं प्रकरण आहे राज्य राष्ट्र राष्ट्रवाद राज्य आणि शासन या संकल्पनावर या प्रकरणात चर्चा केली आहे या संकल्पना दरम्यानचे संबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे दोन स्वातंत्र्य आणि हक्क या प्रकरणात स्वातंत्र्य आणि हक्क या संकल्पना सांगितल्या आहेत या संकल्पना समाजातील व्यक्तींच्या स्थानाबाबत आहेत आणि तिसरं प्रकरण आहे समता आणि न्याय हे प्रकरण समता आणि न्याय यावर लक्ष केंद्रित करते या संकल्पनांचा संबंध सामाजिक व्यवस्थेत येतो या सर्व संकल्पनांची चर्चा भारताच्या संदर्भात देखील केली गेली आहे आता आपण याच्या नंतरच्या भागामध्ये प्रकरण क्रमांक एक राज्य याच्याबद्दलची माहिती घेऊया धन्यवाद